माझे पूर्ण नाव दिव्या हरिराम युनते आहे. मी श्रीराम आदिवासी आश्रमशाळा खापा येथे वर्ग 9वी मध्ये शिकत आहे. तर चला मित्रांनो, आपण वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊ. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील जिल्ह्यातील ओलिहात गावात 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. ते लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली गावात त्यांच्या मावशीच्या घरी झाले. उच्च शिक्षण मिशनरी शाळेत झाले. शिक्षणासोबत त्यांना संगीताची आवड होती. ते बासरी खूप छान वाजवित होते. त्यांच्या निसर्गात वनौषधी चांगले ज्ञान होते. ते आदिवासी लोकांना जडीबुटी देत बरे करत म्हणून लोक त्यांना भगवान म्हणू लागले. सारगर ठेकेदार आदिवासीचे शोषण करी बिरसाने लोकांना जागरूक करण्यास सुरुवात केली. उलग गुलाम म्हणजे आंदोलन करणे, मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे. त्यांच्या संघर्षामुळे वनरक्षण कायदा लागू झाले. तीर भाले घेऊन ते इंग्रजी त्यांचे लढणे त्यांचे तुरुंगातसुद्धा जावे लागले. त्यांची आदिवासींना एकत्र घेऊन आपला हक्कासाठी लढण्यास आवाहन केले. ते आदिवासीचे महानायक बनले असे होते. वीर बिरसा मुंडा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय हिंद, जय भारत.